सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथरे बुद्रुक येथे 31 मार्चला भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी येवला तालुक्यातील घरफोडी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला पकडले असून त्यांच्याकडून 25 लाख रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. पाथरे पोलीस येथील मयुरेश काळे यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत वावी पोलिसात गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी समांतर तपास करत असताना अंमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी सुनील मस्के, चांगदेव देवडे, कैलास मडवई, अक्रम शेख, जीवन कोल्हे आणि अलका जेजूरकर या 6 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सर्व आरोपी पुढील तपासासाठी वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख, अप्पर अधीक्षक आदित्य निरखेलकर, निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक दत्ता कांबिरे, नाना शिरोळे, अंमलदार नवनाथ सानप, विश्वनाथ काकड, विनोद टिळे, मेघराज जाधव, उदय पाठक, संदीप नागपुरे, हेमंत गरुड, हेमंत गिलबिले, प्रदीप बैरम, शिरीष बागुल, विकी मजदे, महिला पोलीस अंमलदार योगिता काकड, छाया गायकवाड, अस्मिता मडवई यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे. NC News साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.